हेलो स्टूडेंट्स, टुडे प्लेस वैल्यू पार्ट टू। सी दिस प्लेस वैल्यू पार्ट टू। अपन मागच्या व्हिडिओ मध्ये प्लेस वैल्यूचा पार्ट वन भाग बघितला होता, तर आज आपण पार्ट टू म्हणजे पेज नंबर पुढचा पेज नंबर आहे ते पेज नंबर आपण आज पाहणार आहोत। लुक इयर, आता क्वेश्चन दिलेला आहे लुक इयर। इयर इज अ टेल द प्लेस वैल्यू ऑफ ईच अंडरलाइन डिजिट। टेल द प्लेस वैल्यू ऑफ ईच अंडरलाइन डिजिट। अंडरलाइन म्हणजे काय रे? अधोरेखित केलेली संख्या म्हणजेच अधोरेखित अंडरलाइन केलेली संख्या अंक त्याला काय म्हणतात? अंडरलाइन डिजिट म्हणजेच अधोरेखित केलेली संख्या। ज्या अंकाच्या खाली अंडरलाइन केलेले आहे म्हणजे अधोरेखित केलेले आहे त्या अंकाची किंमत, स्थानिक किंमत आपल्याला या क्वेश्चनने ज्यामध्ये सांगायचे आहेत। लुक ॲट इयर एक्झाम्पल नंबर वन। फर्स्ट नंबर इज कोणता आहे रे? फर्स्ट नंबर 18। फर्स्ट नंबर 18 या 18 या अंकामध्ये काय आहे रे? 18 या अंकामध्ये अधोरेखित अंडरलाईन केले आहे। कोणत्या अंकाला अंडरलाईन केलेलं आहे? नंबर वन, नंबर वन। पण आ नंबर वन याची प्लेस कोणती आहे रे? सांगा याची प्लेस कोणती आहे? याची प्लेस आहे टेन्स। काय आहे? प्लेस आहे टेन्स। आता नंबर वन हा 8 पेक्षा लहान आहे, परंतु नंबर वन 8 पेक्षा लहान आहे परंतु याचे प्लेस काय आहे? टेन्स म्हणजे दशक स्थानी आहे। वन टेन्स म्हणजे 80, सॉरी वन टेन्स म्हणजेच 10। दशकस्थानी असल्यामुळे दशकस्थानी आहे म्हणजे एकची प्लेस व्हॅल्यू काय येणार? द प्लेस व्हॅल्यू इज अ 10। वन टेन्स इक्वल 10 म्हणजेच वन दशकस्थानी आहे म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू इज अ 10। का रे 10 का आहे? याचे कारण पुढे दिले आहे। बिकॉज वन इज इन द ॲज वन इज इन द टेन्स प्लेस। वन इज इन द टेन्स प्लेस। नंबर वन हा दशक ठिकाणी आहे याची किंमत म्हणून 10 असे आहे। नेक्स्ट नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर टू। नंबर किती आहे रे? नंबर 23। अंडरलाईन डिजिट नंबर कोणत्या नंबरला अंडरलाईन केलेले आहे, अधोरेखित केलं आहे? 3। 3 आता 3 हा अंक कोणत्या प्लेसला आहे रे? अंडरलाईन कोणत्या नंबरला केला आहे? 3। मग अंडरलाईन केलेला नंबर कोणत्या प्लेसला आहे? तर तो युनिट प्लेसला आहे। द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज अ 3। बघा पुढं काय दिलं आहे पहिल्या कॉलममध्ये, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज अ 3। का रे? याची 3 किंमत, कारण याचे कारण पुढे सांगितले आहे। बिकॉज ॲज अ 3 इज इन द युनिट प्लेस। 3 इज इन द युनिट्स प्लेस। 3 हा अंक काय रे? 3 हा अंक जो 3 नंबर आहे तो एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत किती आहे? 3 अशी आहे। नाव एक्झाम्पल नंबर 3। एक्झाम्पल नंबर 3 कोणता नंबर आहे? 65। विच डिजिट अंडरलाईन द नंबर? विच डिजिट द अंडरलाईन नंबर 5 कोणता नंबरला? मग 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे? युनिट प्लेसला आहे। युनिट प्लेस। मग द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज अ 5। द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज अ 5। वाय इट इज व्हॅल्यू 5? बिकॉज कारण त्याचे पुढे सांगितलेले आहे। ॲज म्हणजेच 5 इज इन द युनिट्स प्लेस। 5 इज इन द युनिट्स प्लेस। 5 हा अंक एकक स्थानी आहे म्हणून त्याची स्थानिक किंमत काय आहे? 5 अशी आहे। नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर किती आहे रे? 72। 72 विच नंबर अंडरलाईन डिजिट? नंबर 7 हा नंबर अधोरेखित केलेला आहे। 7ला काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेला आहे। मग याची प्लेस काय असणार रे? याची प्लेस आहे
टेन्स टेन्स आहे म्हणजे तो काय आहे दशक स्थानी आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इज अ सेवेंटी. द प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इज अ सेवेंटी बिकॉज कारण आता पुढे सांगितलेले आहे. ॲज सेवन इज इन द टेन्स प्लेस. सेवन इज इन द टेन्स प्लेस. बघा म्हणजे त्या सेवनचे स्थानिक किंमत काय आहे ते दशक स्थानी आहे म्हणून सेवेंटी असं येणार. सेवन टेन्स म्हणजेच सेवेंटी. नाव नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्टी. फाईव्ह झिरो फिफ्टी. विच नंबर इज डिजिट अंडरलाईन झिरो है ना. अंडरलाईन कोणत्या नंबरला केलेलं आहे झिरो. मग झिरो या अंकाची काय करायचे आहे प्लेस काय रे. झिरोचे प्लेस युनिट प्लेस म्हणजे त्याचे प्लेस व्हॅल्यू काय आहे युनिट प्लेसला आहे म्हणून याचे प्लेस व्हॅल्यू काय आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो इज अ झिरो. त्या बॉक्समध्ये काय राईट करायचं आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ झिरो इज अ झिरो बिकॉज कारण काय रे द युनिट प्लेस म्हणजेच काय रे झिरो इज इन द युनिट्स प्लेस. तिथं काय लिहायचं आहे पुढच्या बॉक्समध्ये रिकामा आहे तिथं काय लिहायचं आहे ॲज झिरो इज इन द युनिट्स प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं रे एक्झाम्पल नेक्स्ट फोर्टी. फोर झिरो फोर्टी. द प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर इज अ बघा अंडरलाईन कोणत्या नंबरला केले फोर. मग कोणत्या स्टुडंट्स नंबर इज अ फोर्टी. विच नंबर डिजिट फोरला अंडरलाईन केलेलं आहे मग फोर या अंकाखाली अंडरलाईन केलेली आहे म्हणजे फोर या स्थानी स्थान कोणते आहे टेन्स प्लेस. फोरचे स्थान कोणते आहे टेन्स प्लेस म्हणजेच द प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर इज अ फोर्टी. टेन्स प्लेसला आहे ना मग टेन्स असल्यामुळे फोर इज अ फोर्टी बिकॉज का रे कारण तिथं पुढे लिहायचं आहे बिकॉज फोर इज इन द टेन्स प्लेस. फोर इज इन द टेन्स प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेवन्टी टू. कोणता आहे सेवन्टी टू. अंडरलाईन कशाला केले सेवन. विच नंबर इज डिजिट सेवन्टी टू. अंडरलाईन केलेला कोणता नंबर आहे सेवन. मग सेवन काय कोणत्या प्लेसला आहे रे टेन्स प्लेसला आहे. सेवन प्लेस इज टेन्स. द प्लेस व्हॅल्यू ऑफ सेवन इज अ सेवन्टी म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू टेन्सला आहे दशकस्थानी आहे की नाही म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार स्थानिक किंमत सेवन्टी. ॲज सेवन इज इन द टेन्स प्लेस. सेवन इज इन द टेन्स प्लेस. बघा आपण हा एक्झाम्पल पाहिला त्याच्या खालची पाहूया आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा फोर झिरो फोर्टी. विच डिजिट नंबर अंडरलाईन फोर. मग फोर कोणत्या प्लेसला आहे फोर दशक म्हणजेच किती फोर्टी येणार. फोर टेन्स मीन्स फोर्टी. द प्लेस व्हॅल्यू ऑफ फोर इज अ फोर्टी. काय येणार फोर इज अ फोर्टी मग बिकॉज कारण त्याचे पुढे लिहायचं सांगितल्याचं आहे आपण फोर इज इन द टेन्स प्लेस. फोर इज इन द टेन्स प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल एटी एट. नेक्स्ट एक्झाम्पल एटी एट. दोन्ही नंबर सारखे आहेत आहे की नाही. दोन्ही नंबर सारखे आहेत पण विच नंबर डिजिट अंडरलाईन. विच नंबर डिजिट अंडरलाईन एट. मग एट कोणत्या स्थानाला आहे कोणत्या प्लेसला आहे रे टेन्स. आणि दुसरं एटचे युनिट आहे ना. द प्लेस व्हॅल्यू त्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार द प्लेस व्हॅल्यू ऑफ एट इज अ एटी कारण टेन्सला आहे ना तो टेन्स प्लेसला आहे म्हणून एट इज अ एटी. आणि वाय बिकॉज पुढे काय कारण लिहायचं आहे आपल्याला बिकॉज द एट इज इन द टेन्स प्लेस. एट इज इन द टेन्स प्लेस
नेक्स्ट एग्जाम्पल 88, परत 88 आला बघा. विच नंबर डिजिट अंडरलाईन 8, मग त्याची प्लेस किती आहे रे? युनिट, युनिट आहे. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज अ 8. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज अ 8च येणार, कारण ते युनिट प्लेसला आहे, एकक स्थानी आहे, म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 8च येणार. बिकॉज आता कारण आपल्याला लिहायचं आहे, का रे? कारण लिहायचं आहे द 8 इज अ, ॲज 8 इज इन द युनिट प्लेस, 8 इज इन द युनिट्स प्लेस. नेक्स्ट एक्झाम्पल 61, कोणता नंबर आहे? 61, अंडरलाईन डिजिट 6, अंडरलाईन डिजिट 6, मग 6 हा कोणत्या प्लेसला आहे रे? टेन्स, मग याची प्लेस व्हॅल्यू 6 इज अ 6. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 6 इज अ 60, किती येणार? 6 इज अ 60. वाय? बिकॉज 6 इज इन द टेन्स प्लेस, म्हणजे तो टेन्स प्लेसला आहे, दशकच्या ठिकाणी आहे, म्हणजे 6 टेन्स 60. मग इथं कारण काय लिहायचं आहे आपण? ॲज 6 इज इन द टेन्स प्लेस. बघा तुम्हाला हे विद्यार्थी मित्रांनो, बाळांनो, हे तुम्हाला समजलं असेलच, आ लेसन तुम्हाला समजलं असेल. या लेसनच्या खाली जे क्वेश्चन ॲन्सर, जे एक्झाम्पल दिलेले आहेत, ते तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहेत. सो बाय.